रंगोली मात्र फार सुरेख है। ये परी ये ये अगर ये काय परी टाइल गुट है परी चेहरा असा का दिसतोय तुझा सगळं ठीक आहे ना ग बघू बघू अगं मग साहिल आला का नाही अजून परी काय झालं अगं मगाशी पण तो अगदी गडबडीत निघून गेला सगळं ठीक आहे ना हा अरे बापरे मानपणात ते कमी पडलं का आपलं नाही पण साहिल तसा मुलगा नाहीये रागावणारातला नाही नाही अप्पा तसं खरंच काही नाहीये ते त्याचं जरा डोकं दुखत होतं तर म्हणाला की थोड्या वेळ पडतो मी आराम करतोय तो एवढंच एवढंच ना असेल असेल म्हणजे त्याची पण फार दगदग झाली ना दमला असेल तो सुद्धा आणि त्याचे आई बाबा नाही आले वाईट वाटलं असेल ना त्याला असू दे त्याला थोडी विश्रांती घेऊ दे तो आला की आपण जेवायला बसू काय नाही नाही अप्पा तुम्ही सगळे बसा ना जेवायला मी वाढते तुम्हाला अगं परी अगं असं कुठे होतं का साहिलला आराम करू दे त्याला जरा बरं वाटलं की तुमच्या दोघांसोबत आपण सगळे एकत्र पंक्तीला बसू तोपर्यंत तू थोडासा ज्यूस वगैरे घेतेस का नाही का खरंच ज्यूस वगैरे म्हणजे काहीच नको मला तू नको का आधीच प्रीती आजारी आहे त्यात आता साहिल तूही काही खाल्लं नाहीस तर तुला चक्कर यायची थोडासा ज्यूस घे नको का खरंच अगं ज्यूस कशाला थांब माझ्या हातची जिलेबी खा नाही नाही मला अद्या कुठं आता कमाल आहे आत्या इतक्या प्रेमाने मला काय भरवते अचानक तिला माझा इतका पुळका कसा काय आला कोण आहे परी आणि कोण आहे प्रीती कोणाशी झालंय माझं लग्न या आधी सुद्धा प्रीतीने परीची जागा घेण्याचा प्रयत्न केलाय परीला अडकवून कधी गोड बोलून तर कधी मस्करीत मग काय आज प्रीती यशस्वी झाली काहीच कळत नाही माझं लग्न परीशी झालं असेल तर प्रीती कशाला गायब होईल पण हरी म्हणाला तसं आत्याने प्रीती आणि परीमध्ये अदलाबदल केली असेल तर परीला नक्की हे लोक गायब करू शकतील नक्की आत्याने माझ्या परीला गायब केलंय तिने माझ्या परीचं काही बरं वाईट केलं तर मला परीला शोधायला तिला या लोकांच्या तावडीतून वाचवायला हवं तिच्या केसाला सुद्धा धक्का लागला असेल